स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे, त्यांचे एक विधान मला आठवते. स्वामीजी म्हणाले होते, भविष्यकाळी युद्ध बाजारपेठेत लढवली जाईल. आपली अर्थव्यवस्था आपल्या समोर आहे हे सत्ता शक्तीने सिद्ध होते. आपण अहिंसेच्या प्रसारात जरूर आहोत, पण आपल्या अहिंसेला तेव्हाच महत्व येईल जेव्हा आपण संपन्न हो. आमच्या विरोधक मित्रांनी आपल्या शिक्षणावरती टीका टिंपणे केल्या. आमच्या विरोधक मित्रांनी आपल्या शिक्षणावरती टीका टिंपणे केल्या. जगातल्या प्रत्येक देशातील भारतीयांनी सन्मानाने नाव कमावले आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम केले आहे, मेडिकल मध्ये कोरोनाच्या लस भारताने काढल्या आहे. कोणत्या क्षेत्रात भारत मागे राहिलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. हे कानाकोपऱ्यात गेलेल्या भारतीयांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. माझ्या भारताच्या मातीत असणाऱ्या न्यू निर्मितीमुळे हीच लेकर जगाच्या पाठीवर ताट मान करून उभी राहिलेली आहे. भारतात कोणता जातीवाद आणि धर्मवाद राहिलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या क्षणिक घटनेला महत्व देऊन आमच्या विरोधक मित्रांनी रीचा पर्वत केलेला आहे. ज्या देशामध्ये अल्पसंख्याक मान मानसी प्रधानमंत्री होऊ शकतात, ज्या देशामध्ये अल्पसंख्याक डॉक्टर अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होऊ शकतात, ज्या देशामध्ये द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होऊ शकतात, त्या देशामध्ये राष्ट्र एकात्मता नाही आपण म्हणूच कसे शकतो. भविष्यातील घटनांना वर्तमान काळात महत्व देऊन आपल्या वर्तमान काळात महत्व देऊन भविष्यातील घटनांना आपण महासत्यात आणू शकत नाही. एखाद्या क्षणिक घटनेला महत्व देऊन विरोधक मित्रांनी पर्वत केलेला आहे. मागील 11 वर्षाच्या कार्यकाळात आपण मंदिरं पाडताना पाहिली होती, आता ती उभी राहताना पाहत आहोत.